महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मिथुन लोखंडे मित्र परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार रोहित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मिथुन लोखंडे मित्र परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत बाबर यांची उपस्थिती होती. यावेळी चेतन गायकवाड, सागर कुलकर्णी, अमोल माने, शरद गुमठे, महेश लोंढे, सचिन भोसले, केशव लोखंडे, महादेव लोखंडे, शाहरुख मुल्ला, रवी बनसोडे, महेश भिसे आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवक महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. हा उपक्रम पार पाडण्यासाठी अक्षय बनसोडे, विकी लोंढे, संकेत शिंदे, निखिल उडान शिवे, ऋषिकेश रणदिवे, राकेश रणदिवे, कुणाल गाडे आणि मित्र परिवारानं परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आदरणीय लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांनी सोशल मीडियाद्वारे एक आवाहन केले की राज्यात व देशात रक्तरस उतोडा 70 ते 80% प्रमाणे झालेला आहे. तरी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिर घेता येईल तेवढे घेण्यात येणं असं त्यांनी आवाहन केल्याबद्दल मी एक त्यांचा छोटासा सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मला वाटलं की बाबा रक्तदान शिबिर घ्यावं म्हणून मी रक्तदान शिबिर आज आयोजित केलेलं आहे. लोकं पण चांगला प्रतिसाद देतात.